गुड मॉर्निंग फ्रेंड टी ई टीसाठी भूगोल या विषयावर आपण व्हिडिओ क्रमांक दोन घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ क्रमांक एक आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता तिथं सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेले आहेत मित्रांनो सोबत टी ई टी दोन हजार एकोणीससाठी नवीन यूट्यूब चॅनल बनवत आलेलं आहे विजन स्टडी त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच मित्रांनो जर आपल्याला पिढप हवी असेल तर आम्हाला शहाऐंशी सत्तावन्न तेवीस बावीस ऐंशी ह्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा टीटी -टी पेपर दोन म्हणून त्यानंतर आम्ही तुम्हाला संबंधित व्हिडिओचे जे पिढप असतील ते आम्ही तुम्हाला सेंड करू तर मित्रांनो बघा भूगोल त्याच्यामधला जो पहिला पहाड आहे तो बघायचा आपल्याला सूर्यमाला मित्रांनो सूर्यमाला सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर सर्वात मोठा आकारमानाने गुरु हा ग्रह आहे मंगळ हा रिकामे जागा ग्रह आहे तर तर अंतर्ग्रह आहे कोणता ग्रह आहे तर मंगळ हा अंतर्ग्रह आहे आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता तर शुक्र सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे तर शुक्र आहे सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध आहे सूर्यमाल्यातील बहिर्ग्रह नसलेला पर्याय ओळखा तर बहिर्ग्रह नसलेला म्हणजे बहिर्ग्रह नसलेला तर गुरु शनी आणि युरेनस हे बहिर्ग्रह आहेत आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहे सूर्यमालातील अंतर्ग्रह नसलेला पर्याय ओळखा तर शनी आता हे तीनही अंतर्ग्रह आहेत बुध शुक्र आणि पृथ्वी आकाशातील सर्व गुलांना काय म्हणतात आकाशातील सर्व गुलांना आपण खगोल म्हणतो काही खगोल पृथ्वीभोवती सुंदरपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरतात अशा खगोलांना त्या ग्रहाचे काय म्हणतात तर त्या ग्रहांचे आपण त्याला उपग्रह म्हणतो सूर्यमारातील कोणता ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो तर शुक्र ग्रह शुक्र ग्रह काय करतो तर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो असंख्य तारे व त्यांच्या ग्रह मालिकाच्या समूहास रिकामी जागा म्हणतात तर काय म्हणतात तर त्याला आपण दीर्घिका म्हणतो खालीलपैकी सजीवसृष्टी असलेला ग्रह कोणता म्हणजेच आपली पृथ्वी तीन कडी असलेला ग्रह रिकामी जागा आहे तर कोणता ग्रह आहे तर तो शनी ग्रह आहे की त्याला तीन कडे असतात हिरवट निळ्या रंगाचा ग्रह कोणता आहे तर हिरव्या निळ्या रंगाचा ग्रह युरेनस आहे सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह हा आहे सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह तो आहे नेपच्यून ग्रह लाल रंगाचा ग्रह आहे तो कोणता आहे तर लाल रंगाचा ग्रह हा मंगळ ग्रह आहे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा बुध हा सर्वात मोठा ग्रह आहे बुध हा सर्वात मोठा ग्रह आहे तर हे चुकीचं आहे बरोबर काय आहे ते आपण बघूया शुक्र हा पूर्वेकडील पश्चिमेकडे फिरतो बघा शुक्र हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो युरेनस हा हिरवट निळ्या रंगाचा ग्रह आहे मंगळ हा मंगळ हा शुक्र या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अवकाशाने पाठवण्यात आलेली आहे तरी सुद्धा बरोबर आहे कधी कधी उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना रिकामी जागा म्हणतात जेव्हा अशा उल्का पृथ्वीवर पडतात न जळता त्यामुळे त्याला अश्नी म्हणतात काय म्हणतात अश्नी नेप्चून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहेत त्यांना रिकामी जागा म्हणतात बटुग्रह नेप्च्युन ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहेत त्यांना आपण बटुग्रह म्हणतो खालीलपैकी बटुग्रहामध्ये प्रामुख्याने रिकामी जागा सारख्या खगोलांचा समावेश होतो तर प्लुटो सूर्यमालेमध्ये मंगळ आणि गुरु या गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे या पट्ट्यातील खगोलांना रिकाम्या जागा म्हणतात तर लघुग्रह सूर्यमालेतील मंगळ व गुरु या दोन ग्रहामध्ये असंख्य लहान लहान ग्रहांचा एक पट्टा निर्माण झालेला आहे त्याला आपण लघुग्रह म्हणतो हॅलेचा धुमकेतू रिकाम्या जागा साली शेवटचा दिसला होता जो हॅलेचा धुमकेतू आहे तो एकोणीसशे मध्ये दिसला होता त्यानंतर मित्रांनो जे एमसू की आपल्याला बघायचे बघायचे आहेत पृथ्वीची गती व त्यांचे परिणाम पृथ्वीची गती व त्यांचे परिणाम पृथ्वीचा आज कक्षा पतला अशी रिकामी जगा कोण करते तर ती आहे सहासष्ट डिग्री तीस मिनिट खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखायचे आहे तर पृथ्वी परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार असतो तर हे चुकीचं आहे तो वर्तुळाकार नसतो ठीक आहे मित्रांनो ठीक आहे हे चुकीचं आहे मग बरोबर काय तर पृथ्वीच्या आसाभोवती फिरण्याच्या प्रक्रियेस परिवलन असे म्हणतात पृथ्वीच्या कक्षीय गतीमुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात पृथ्वीच्या आसाभोवती फिरण्याच्या काल्पनिक गतीला पृथ्वीचे अक्षयगती सुद्धा असे म्हणतात हे सर्व बरोबर आहे त्यानंतर आहे अक्षय गतीचा खालीलपैकी कोणता परिणाम नाही तर त्यातला परिणाम कोणता नाही तर मित्रांनो वर्ष हे परिणाम नाही पृथ्वीची आस दिवस रात्र विषवृतीय फुगीरपणा या सर्व गोष्टी त्याच्यामुळे होतात पण वर्ष निर्माण होत नाही खालीलपैकी कक्षीय गतीचा परिणाम ओळखा तो म्हणजे ऋतू पृथ्वी आपल्या असा फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे तर मित्रांनो आता आपल्याला बघायची एमसू किती आहे निर्मिती तर बघा मित्रांनो एकवीस जूनच्या अयनदिनी एकवीस जूनच्या अयन दिनी ध्रुव सूर्यासमोर असतो तर उत्तर ध्रुव उत्तर ध्रुव काय असतो उत्तर ध्रुव सूर्यासमोर असतो बावीस डिसेंबर रोजी मध्यानवेळी सूर्य हा मकर वृत्तांबरोबर डोक्यावर असतो उत्तर गोलार्धात वसंत संपात बावीस मार्च या दिवशी असतो म्हणजेच उत्तर गोलार्धात वसंत संपात बावीस मार्च या दिवशी असतो खालीलपैकी कोणत्या दिवसाला अयन दिन म्हणतात तर बावीस डिसेंबरला बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो तर उन्हाळा वर्षातील कोणत्या काळात उत्तरायण असते तर बावीस डिसेंबर ते एकवीस जून तेवीस सप्टेंबर बावी ते बावीस मार्च पर्यंत उत्तरार्धात कोणता ऋतू असतो तर हिवाळा तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असतो तर उन्हाळा बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असतो तर हिवाळा वर्षातील कोणत्या काळात दक्षिण असते तर एकवीस जून पासून ते बावीस डिसेंबर पर्यंत एकवीस जून रोजी वेळी कर्क वृत्तावर बरोबर डोक्यावर येतो तर मित्रांनो हा होता व्हिडिओ क्रमांक दोन भूगोल विषयावर व्हिडिओ क्रमांक तीन सुद्धा आम्ही घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओला लाईक आहे आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर हा होता व्हिडिओ क्रमांक तीन भूगोल या विषयावर आणि मित्रांनो जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर तुम्ही काय करू शकता आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता शहाऐंशी सत्तावन्न तेवीस बावीस ऐंशी त्यानंतर तुम्हाला जसे व्हिडिओ निर्माण होतील आणि जर पी डी एफ आम्ही तयार करू शकलो तर तुम्हाला आम्ही तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू आणि जर तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे इतर व्हिडिओ म्हणून तर तिथं तुम्ही जाऊन बघू शकता बघितल्यानंतर तुम्हाला तिथं सर्व भूगोल विषयाविषयी सामाजिक शास्त्र आणि इतिहास जे काही असतील विषय जे आपण बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला तिथं भेटतील